नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी सक्सेस या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल लागत आहेत आणि पालकांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर एक मोठी समस्या, मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो की 10वी नंतर आणि 12वी नंतर आपल्या पाल्यानं कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यावा किंवा कुठल्या कोर्सेससाठी प्रवेश घ्यावा. या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो घेऊन येत आहोत की नक्कीच 10वी नंतर आणि 12वी नंतर आपण काय केलं पाहिजे याचं थोडक्यात मार्गदर्शन या व्हिडिओद्वारे आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर 10वी आणि 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर काय असा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मित्रांनो आपण एक महत्वाची गोष्ट मनाशी ठाम करायची आहे की आपल्याला जो कोर्स निवडायचा आहे मी त्या कोर्सचा अभ्यास करू शकतो का, हा प्रश्न आपण सर्वप्रथम आपल्याला विचारायचा. मला तो अभ्यास करताना मजा येईल का? आणि तिसरा प्रश्न जो आहे, मी जे काही करेल त्या जोरावर आर्थिकदृष्ट्या मी सक्षम होऊ शकेल का, असा प्रश्न स्वतःला सुरुवातीला विचारा. आपली आवड बघा, आपला कल बघा, आपल्याला जे झेपेल त्या पद्धतीने करा. आपल्या एखाद्या मित्राने एखादा कोर्स निवडला, एखादा विषय निवडला, एखादी शाखा निवडली म्हणून आपण तो आग्रह धरू नका. पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि आपल्या बौद्धिक कुवतेचा नक्कीच विचार करा आणि त्यानुसार कोर्सेस निवडा, तर नक्कीच आपल्याला त्याचा भविष्यात उपयोग होईल. तर पाहूयात प्रत्यक्षात असे कोणते कोर्स, कुठल्या संधी आपल्याला 12वी नंतर आणि 10वी नंतर आहेत त्या पुढील प्रमाणे. सुरुवातीला पाहूयात 10वी नंतर काय. तर कला, वाणिज्य व विज्ञान या ज्या काही प्रमुख शाखा आहेत त्यापैकी एका शाखेची निवड 11वी व 12वीसाठी करता येते 10वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला. याशिवाय टुरिझम आणि हॉटेलिंग यामध्ये सुद्धा 11वी 12वी आपल्याला करता येते. पुढं आहे डिप्लोमा कोर्स, यामध्ये आपण डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, ITI यासारख्या डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकता. डिप्लोमा इन नर्सिंग हा सुद्धा 10वी नंतर असलेले विशेषतः मुलींसाठी महत्वाचा असा कोर्स आहे, यामध्ये मुली प्रवेश घेऊ शकतात. आता उरला प्रश्न 12वी नंतर काय. तर यामध्ये सर्वप्रथम आपण जे काही आपले नियमित अभ्यासक्रम आहेत, पारंपरिक पदवी अभ्यास यांना प्रवेश घेता येतो. उदाहरणार्थ कला शाखेमधून BA ला, वाणिज्य शाखेमधून BCOM ला आणि विज्ञान शाखेमधून BSc ला प्रवेश घेता येतो. या व्यतिरिक्त जे काही विविध अभ्यासक्रम आहेत आणि ज्याच्याकडे आपला विद्यार्थ्यांचा कल आहे त्याकडे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. पुढे आपण प्रत्येक शाखेनुसार विचार करूया की आपल्याला कुठल्या शाखेतून कोणत्या संधी आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण विज्ञान शाखेचे विचार करूया. तर 12वी विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शाखेत अशी संधी आहे की विज्ञान शाखेसोबतच कला व वाणिज्य शाखेत प्रवेश मिळतो. मात्र विद्यार्थ्यांचा जो काही ओढ किंवा कल जो आहे तो वैद्यकीय शिक्षण आणि इंजिनिअरिंगकडे, म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याकडे असतो. मग अशा विद्यार्थ्यांना काय संधी आहे ते आपण सुरुवातीला पाहूयात. वैद्यकीय शिक्षणामध्ये डॉक्टर होण्याची संधी आहे 12वी पासवर, तर त्यामध्ये साधारणतः कालावधी जो आहे तो 4.5 वर्ष असतो आणि एकूणच त्यासाठी 1 वर्षाची इंटर्नशिप ही त्यासाठी आहे. मात्र यासाठी प्रवेशासाठी NEET किंवा CET जी काही एंट्रन्स एक्झाम आहे, पात्रता परीक्षा, ती द्यावी लागते. मग त्यानुसार आपल्याला MBBS म्हणजेच बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी यासाठी प्रवेश मिळतो. BDS जे काही डेंटलचे डॉक्टर आहेत त्यामध्ये बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी जे आहे त्यामध्ये प्रवेश मिळू शकतो. BHMS जी डिग्री आहे त्यामध्ये बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी यामध्ये प्रवेश घेता येतो. BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी यामध्ये प्रवेश घेता येतो. BUMS म्हणजेच बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी हा देखील एक पर्याय आपल्याकडे 12वीच्या
सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी असतो आणि यामध्ये आपण कुठे सुटेबल आहोत, उदाहरणार्थ नीटमध्ये किंवा सीईटीमध्ये आपल्याला कशाप्रकारे स्कोर होतो त्यानुसार आपला नंबर या ठिकाणी लागू शकतो आणि आपल्याला प्रवेश या ठिकाणी मिळू शकतो. याशिवाय मेडिसिन निर्मितीमध्ये म्हणजे डी फार्ममध्ये जो काही 2 वर्षाचा कोर्स आहे डी फार्मचा, औषध निर्माता ज्याला म्हणतात, याशिवाय बी फार्म आहे तो 4 वर्षाचा आहे. मात्र या ठिकाणी एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी डी फार्म पूर्ण केलं त्यांना बी फार्म साठी डायरेक्ट सेकंड इयरला म्हणजे द्वितीय वर्षासाठी प्रवेश या ठिकाणी मिळत असतो. आता दुसरी जी काही विद्यार्थ्यांची तिसरी जी काही विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी जी काही फॅकल्टी आहे ती म्हणजे इंजिनिअरिंग. 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना विशेषतः डॉक्टर नंतर इंजिनिअरिंगला प्रेफरन्स असतो आणि त्यामध्ये डिप्लोमा इन इंजिनिअरिंग यासाठी त्यांना सेकंड इयरला म्हणजे द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळतो 12वी उत्तीर्ण असलेल्यांना. त्याचबरोबर बी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि बीटेक टेक्नॉलॉजी यासाठी 4 वर्ष लागतात आणि इंजिनिअरिंगच्या ज्या काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या शाखा आहेत त्यासाठी सुद्धा विद्यार्थी पात्र असतात 12वी सायन्सचे. आणि त्याचबरोबर सिव्हिल, स्थापत्य, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल, मेट्रॉलॉजी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, ऑरोनॉटिकल, नेव्हिकल आणि आर्किटेक्चर आणि आर्किटेक्चरल अशा बऱ्याच इंजिनिअरिंगच्या ज्या काही शाखा आहेत यामध्ये सुद्धा 12वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. आता पुढील जे काही आणखी पर्याय आहेत विज्ञान शाखेत ते म्हणजे या व्यतिरिक्त आपण बॅचलर ऑफ सायन्समध्ये BSc मध्ये प्रवेश घेऊ शकतो. त्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, झोलॉजी, एन्व्हायरमेंट सायन्स, नॅनोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स या स्पेशलायझेशनमध्ये आपण आपला प्रवेश घेऊ शकतो. आणि याशिवाय वाईन उत्पादन, फॅशन डिझाईन, नर्सिंग या विषयात सुद्धा आपण BSc करू शकतो. आणि त्याला पर्याय म्हणून BCS आणि BCA सारख्या ज्या काही 3 वर्षाचे जे काही कोर्स आहेत हे सुद्धा कोर्स अलीकडील काळामध्ये महत्वाचे ठरले आहेत, याला सुद्धा आपण प्रवेश घेऊ शकतो. पुढे आपल्याला वाणिज्य शाखेचा विचार करायचा आहे आणि वाणिज्य शाखेमध्ये साधारणतः 3 वर्षासाठी जो काही कालावधी निश्चित करण्यात आला आहे तो साधारणतः पुढील कोर्ससाठी आहे. त्यामध्ये आपण 3 वर्षाचा कोर्स BCom करू शकतो, बॅचलर ऑफ कॉमर्स. नंतर CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट. त्यानंतर ICWA आहे टॅक्सेशन क्षेत्रात. त्याचबरोबर BBA जो आहे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या भागामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये विशेषतः वाणिज्य शाखेच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना फार संधी आहेत. यानंतर आपण विचार करावं तो कला शाखेचा, बॅचलर ऑफ आर्ट्स ही कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची संधी असते. मात्र या ठिकाणी आपल्याला अनेक विषयांची निवड करता येते, त्यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, टुरिझम या विषयातून आपण BA करू शकतो. मात्र अलीकडील काळातील विद्यार्थ्यांचा ट्रेंड जर आपण पाहिला मित्रांनो तर बऱ्याच विद्यार्थ्यांना, उदाहरणार्थ मग तो वाणिज्य शाखेतील असेल, विज्ञान शाखेतील असेल आणि कला शाखेतील असेल, त्या तिन्ही शाखेतील विद्यार्थी विशेषतः ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांचा कल
हा एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षांकडे जाण्याचा असतो आणि त्यावेळेस मात्र त्यांच्यासाठी महत्वाचा विषय ठरतो तो राज्यशास्त्र. त्याचं कारण काय आहे? कारण जे काही करंट अफेअर्स सारखे प्रश्न असतात, जनरल नॉलेजचे प्रश्न असतात, हे या विषयाशी संलग्नित असतात. याशिवाय राज्यशास्त्र हा जो काही विषय आहे तो तुम्ही एमपीएससी साठी, यूपीएससी साठी आणि विशेषत विविध प्रकारच्या राज्यसेवेच्या आणि केंद्रीय सेवेच्या परीक्षेतील मुख्य विषयासाठी हा विषय विद्यार्थी घेऊ शकतात. बरेच विद्यार्थी विचारतात बी ए सोडून जे काही बी कॉम किंवा बी एस सीचे असतात की सर आम्हाला राज्यशास्त्र विषय पुढे एमपीएससी साठी किंवा यूपीएससी साठी ठेवता येईल का? तर हो, नक्कीच. या विषयाचं आतापर्यंतच्या रिझल्टमध्ये आपण जर पाहिलं तर प्रमाण उत्तीर्ण होण्याचं सर्वाधिक आहे आणि म्हणून कलाशाखेतील या विषयासह इंग्रजी मराठी हे सुद्धा विषय महत्वाचे आहेतच, कारण त्यावरती सुद्धा यूपीएससी एमपीएससी साठी प्रश्न असतात किंवा पेपर असतात आणि त्यामध्ये राज्यशास्त्र आणि त्याच्या जोडीला इतिहासासारखे विषय अतिशय महत्वाचे ठरतात. म्हणून कलाशाखेतील विद्यार्थ्यांनी आपण कलाशाखेचे आहेत हे कमी समजू नये, स्वतःला कमी लिखू नये, कारण आतापर्यंत झालेल्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे कलाशाखेतील विद्यार्थ्यांचं जास्त आहे हे लक्षात घेण्याजोगं आहे. आणि म्हणूनच आपण याला जोडीला फाईन आर्ट्स मधून सुद्धा विविध कलामध्ये पारंगत होऊ शकतो. याशिवाय जो काही विधी शाखा जी आहे त्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे अभ्यासक्रम जे 5 वर्षासाठी आहेत 12वी नंतर, ते बीएससी आणि एलएलबी आहे. यामध्ये कलाशाखेच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी आहे. इतर शाखेचे विद्यार्थ्यांना हे असं नाही, परंतु कलाशाखेचे विद्यार्थी ॲडव्होकेट होण्यासाठी, वकील होण्यासाठी अतिशय पात्र ठरतात. आणि या परीक्षेच्या बाबत एक महत्वाची अट अशी आहे की या अभ्यासक्रमांना सुद्धा आता लॉ करण्यासाठी सुद्धा आपलं आता सीईटी लागू झालेली आहे. पुढे काही महत्वाचे अन्य व्यावसायिक शिक्षण जे कोर्स आहेत जे आपण 12वीनंतर करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये वेब डिझाईन आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपिंग आहे, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी आहे, इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स आहे, फॅशन डिझायनिंग टेक्नॉलॉजी आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, डेअर डिप्लोमा इन एज्युकेशन, हे असे कोर्स आपण या 12वीच्या बेसवर करू शकतो मित्रांनो. यासाठी कुठल्याही शाखेची अट नाही आणि म्हणूनच हे कोर्स सुद्धा अतिशय महत्वाचे 12वी झाल्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या व्हिडिओमधून आपणास आपल्या एकूणच असलेल्या 12वीचा परफॉर्मन्स नुसार आपण कुठल्या कोर्ससाठी, कुठल्या आपल्या भविष्यातील उज्ज्वल भविष्यातील योग्य त्या व्यावसायिक शिक्षणासाठी किंवा अन्य शिक्षणासाठी पात्र आहोत याची माहिती आपल्याला निश्चित या ठिकाणी कळली असेल असं गृहित धरून मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि नक्कीच भेटूयात पुन्हा आपल्या महत्वाच्या दृष्टीने असलेल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.